नमस्कार पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक येवकार पळोवया आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आयस पीएम जनमन आणि केंद्राच्या योजनेच्या लाभार्थ्यांकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातल्यान साधलो संवाद. 10 वर्षां गरिबांच्या विकासा खातीर केली समर्पित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयले. भारतीय लष्कर दीस मनयलो लखनौत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी लष्कराच्या शौर्याची केली तुस्त. चार वर्षाच्या आपल्या भुरग्याच्या हत्येच्या आरोपाखाला सूचना सेठ हिका भुरग्यांच्या न्यायालयात आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली. अयोध्येत 22 जानेवारीक जाऊपी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी निमण्या पावंड्यार. फाल्यां सावन पुजेच्या विधीक जातली सुरवात. भारतीय जनता पक्षान देशभर चालू केल्ल्या वॉल रायटिंग मोहीम राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी केली सुरवात. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पीएम जनमन आणि केंद्राच्या योजनेच्या लाभार्थ्यांकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातल्यान संबोधन केले. या वेळार ताणी सांगले की आम्ही 10 वर्षां गरिबांच्या विकासाक समर्पित केल्या. 80,000 परस चढ मागासलेल्या वर्गाक आयुष्यमान कार्डा केल्यात. मोदीच्या गॅरंटीची गाडी गावागावांनी पावल्या. आयज प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाक अंतर्गत प्रधानमंत्र्यांनी रस्ते, वीज, उदक आणि हेर योजनांचा शुभारंभ केलो. सरकार पीएम जनमन महाअभियान पर 23,000 करोड़ रुपए से ज्यादा खर्च करने जा रही है. हमारे देश का विकास तभी हो सकता है जब समाज में कोई छूटे नहीं, हर किसी तक सरकार की योजनाओं का लाभ पहुंचे. हमारे अति पिछड़े जनजातीय समुदाय के भाई बहन देश के करीब करीब 190 जिलों में रहते हैं. सिर्फ 2 महीने के भीतर सरकार ने ऐसे 80,000 से ज्यादा अति पिछड़े मेरे जनजातीय परिवारजन, मेरे भाई बहनों को खोज करके उन्हें आयुष्मान कार्ड दिया जो अब तक उन तक पहुंचा ही नहीं था. इसी तरह सरकार ने अति पिछड़े जनजातीय समुदाय के करीब 30,000 किसानों को पीएम किसान सम्मान निधि से जोड़ा है. लखनौ पहिलेच खेपे भारतीय लष्कराच्या केंद्रीय कमांडान आयज 76वे लष्करी दिसाची परेड 11 गोरखा रायफल्स रेजिमेंट सेंटरान घडून हाडली. लष्कराचे मुखेली जनरल मनोज पांडे हांणी लष्कर दिसा निमतान आयोजित परेडीचो नियाळ घेतलो आणि वैयक्तीक शौर्य आणि बलिदाना खातीर 14 गॅलंट्री पुरस्कार भेटयले. संरक्षण कर्मचारी वर्गाचे मुखेली जनरल अनिल चौहान आणि हेर वरिष्ठ लष्करी अधिकारी या कार्यावळीत आस्वावीत झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शौर्य संध्या या सांजवेळार आयोजित जावपी कार्यावळीत वाटो ताणी घेतलो. तातूंत लष्करी कवायती, झुजारी प्रदर्शन, फ्लाय पास्ट हाचे वेगवेगळे प्रदर्शन झाले. यावेळार उलयतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी लखनौत घडून हाडिल्ल्या या लष्करी दिसाक इतिहासिक महत्व असा असे सांगले. आज का दिन भारतीय सैनिकों को समर्पित है, इसलिए मैं इनके ऊपर ही आपसे कुछ बातें करना चाहूंगा. आप सबने कभी सोचा है कि एक भारतीय सैनिक होने का अर्थ क्या होता है? यह 2 शब्दों से मिलकर बना है, एक तो भारतीय और दूसरा सैनिक. जाहिर सी बात है कि इसका एक सामान्य अर्थ होगा कि यदि कोई योद्धा है तो सीमा पर खड़े होकर मातृभूमि की रक्षा कर रहा है तो वह सैनिक है. दूसरी तरफ वह सैनिक यदि भारत का है तो उसे हम भारतीय सैनिक कहते हैं. यह एक सामान्य सा अर्थ हुआ जिसे ऊपरी तौर पर समझा जाता है, लेकिन भारतीय सैनिक होने का अर्थ इससे कहीं खास है.
सैन्य खंयच्याय आव्हानाक तोंड दिवपाक पुरायपणान तयार आसा अशें जनरल मनोज पांडे हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. पश्चिमी सीमाओं पर जम्मू और काश्मीर के हालात नियंत्रण में हैं, परंतु पिछले कुछ महीनों से राजौरी पूंछ के क्षेत्र में आतंकवादी हरकतों में बढ़ोतरी देखी गई है. लाइन ऑफ कंट्रोल पर सीज फायर बना हुआ है, लेकिन घुसपैठ के प्रयासों से यह स्पष्ट है कि सरहद पार आतंकी ढांचा अभी भी बरकरार है. घुसपैठ की कोशिशों को हमारी सेना ने पूरी सतर्कता से विफल किया है. जम्मू और कश्मीर के भीतरी इलाकों में सुरक्षा बलों ने लगातार कड़े प्रयासों के परिणाम स्वरूप हिंसा में काफी कमी आई है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आयच्यान 3 दिसांच्या मेघालय आणि आसाम भोंवडेर आसात. मेघालय राजधान तुराच्या पीए संगमा स्टेडियमान मेघालय खेळाचो तांणी शुभारंभ केलो. फाल्यां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बालजेक विमानतळाचेर स्वयंसहाय्यत समूहाक संबोधित करतल्यो. भारतीय हवामान खातें म्हळ्यार IMDIS आपलो 150वो स्थापणूक दीस मनयता. ह्या वेळार आयोजित कार्यावळींत उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आनी हेर मानेस्त तांणी तितून वांटो घेतलो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी भारतीय हवामान खात्याच्या पुस्तिकेचें विमोचन केलें. ह्या वेळार उलयतना उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी 1875 ते आतां मेरेन भारतीय हवामान खात्यान अनेक उपक्रम साध्य केल्यात अशें सांगलें. सेलिब्रेटिंग 150th इयर्स ऑफ IMD, a legacy of service is in the annals of our nation's scientific progress. And that progress at the moment is incremental and exponential. Today, a robust system ensures a predictable mechanism for financing not just response, but mitigation, preparedness, and recovery. ह्या वेळार केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हांणी उलोवप केले. IMD has been able to mold itself as a world-class national meteorological service that uses latest technological tools for monitoring, prediction, and warning of extreme weather and climate events that occur over and around the country, and thereby helping the nation to build resilience against risk related to the disasters and the climate change. Under the inspiring leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, my ministry is leaving no stone unturned to complement the efforts of IMD by providing all the resources necessary for the smooth working of IMD. खबरापत्रात आता घेऊया एक लहानसा ओव्हरव्ह्यू. फ्रीडम फाइटर्स की कहानियां दिखाएंगे दूरदर्शन पर हर रविवार सुबह 11 बजे. क्रिश, ट्रिश और बाल्टी बॉय सिर्फ DD नेशनल पर. देश का पहला चैनल, देश का अपना चैनल. विसोप्रण योकार पोळ्या मुखावेली खबरो. 4 वर्षाच्या आपल्या भुरग्याक मारिल्ल्याच्या आरोपा खाला अटक केल्ल्या सुचना सेठ हिका आज बाल न्यायालयान हजर केल्ली. बाल न्यायालयान तिका आनीक 5 दिसांची पुलीस कोठडी फरमायल्या अशी माहिती कळंगूटचे तपास अधिकारी परेश नायक हांणी खबराकारांकडे उलयतना दिली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज शिक्षा उद्देजक संगम म्हळ्यार इंडस्ट्री अकॅडमिया कनेक्ट कन्वर्ज 2024 साखळे उक्तावण केले. ही कार्यावळ उच्च शिक्षण संचालनालय तशेंच गोंय राज्य उच्च शिक्षण मंडळाच्या प्रशिक्षण आणि भरती विभाग तशेंच इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल आणि साखळेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान सरकारी महाविद्यालय हांच्या जोड पालवान घडून हाडिल्ले. यावेळार शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. यावेळार उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पदवीधारकांक गोंयांत उपलब्ध आशिल्ल्या रोजगार संदी विशीं म्हायती आसूंक जाय आनी त्या देखेन तांणी स्वताची वाटचाल करूंक जाय अशें सांगलें. जॉब स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान येवपाक सुरवात जालें. हाज्या फुडें दीस इज एन कॉम्पिटिटीव यूग आनी गोंयांतूय बी स्टाफ सिलेक्शन कमिशन इज फायनल ऑलरेडी जालें
तेजे अट्ट म्हणजे एक एडवर्टायजमेंट येयलो दुसरो एडवर्टायजमेंट येतलो त्या खातीर निदान हांव म्हणटा धावी आनी बारावी सोड बट फस्ट इयराक आयल्या उपरांत स्टाफ सिलेक्शनचें प्रिपेरेशन सुरवात करपात सुरवात करात. स्टाफ सिलेक्शनचें प्रिपेरेशन सुरवात केलें जाल्यार कोणाक तरी जी पी एस सीची आवड क्रिएट जातली. म्हणजे क्लास ए ग्रेजुएट पोस्ट एंड ऑल्सो द बी पोस्ट ऑल कॅटेगरीज पोस्ट वील कम थ्रू द स्टाफ सिलेक्शन. त्या खातीर सगळ्या जाणांनी आनी इनडायरेक्टली इन फ्युचर कितें जातलें तर आमकां परत एकदां म्हणजे इंडस्ट्री रेडी जो मॅनफोर्स जाय ऑटोमॅटिकली कन्वर्ट ज्या कार्यक्रमांतल्यान आमकां इंडस्ट्री रेडी मॅनफोर्स जो वेगवेगळ्या सॅक्टरांत हांवें तशें म्हटलें की कोणाक फार्मा इंडस्ट्रीज जाय कोणाक ट्युरिजम इंडस्ट्रीज जाय कोणाक आय टी इंडस्ट्रीज जाय कोणाक इलेक्ट्रॉनीक आनी मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरांत जाय कोणाक सर्वीस इंडस्ट्रीज जाय तो मॅनपावर वी आर रेडी टू चेंज वीथ अवर सिलेबस ऑल्सो इन फ्युचर वॉट इंडस्ट्री इज रिक्वायर्ड डेल वीट पूट इन अवर सिलेबस म्हणजे ऑटोमॅटिकली दे कॅन डायरेक्टली जॉयन टू द पर्टिक्युलरली म्हणजे सब्जेक्ट वायज जर रेडी केले आसत जाल्यार ते जावपाक शकतले. भाजप सरकार देशान साधन सुविधा आनी मानवतेचो विकास घडून हाडपाचेर लक्ष केंद्रीत करीत आसा. येता त्या लोकसभा वेचणुकेंत दक्षिण गोंयांतल्यान भाजपाचो उमेदवार 60,000 मतांनी जैतिवंत जातलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बायणा दर्यादेगे वाठारांत बीट पुलीस चौकशेचें उक्तावण केल्या उपरांत उलयताले. ह्या वेळार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार साळगांवचे आमदार केदार नायक राज्य भाजपाचे सरचिटणीस दामू नायक आदले खासदार एडवोकेट नरेंद्र सावयकर आनी हेर मानेस हजर आशिल्ले. मित्रांनो बऱ्याच जाणांक दिसताले की साऊथ गोवाचो सीट परतूय बी डळमळी जा म्हणून तुमच्या सगळ्यां कडेन पळयल्या उपरांत हांव परत एकदां सांगता साऊथ गोवाचो सीट ह्या फावटी भारतीय जनता पार्टी 60,000 मार्जिनान जिंकतली हाची म्हाका निश्चितच खात्री आसा. म्हाका विश्वास आसा म्हज्या लोकांचेर म्हजो विश्वास आसा गोंयकारांचेर. आरे ज्या अर्थीन आमी फाटलीं 10 वर्सां भारतीय जनता पार्टी अंत्योदय तत्वाचेर हें सरकार चलयता हे 10 फोकस पॉयंट सांगता आसतना हावजींग फॉर ऑल फायनान्शियल सेक्युरिटी फॉर ऑल इक्विपमेंट फॉर द दिव्यांग वॉटर फॉर ऑल इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल अश्यो सगळ्यो गजाली एकूय गजाल जी आसा पळय ती एक सुद्दां मनशाक चुकची ना. पुराय समेस्त आनी वाळपय पासून मारबागोवा पर्यंत पुराय गोंयच्या चारूय वटेन तो विकास जर पळयत जाल्यार हो विकास दाखोवन येता. आरे गेल्या 50 वर्सांक ज्या पद्दतीचो विकास जालो ना तो विकास गोंयची 60 वर्सां पुराय करता आसतना करपाचो सार्थ अभिमान भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आसा माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल आमी तो करपाक शकले हाजोय अभिमान म्हाका आसा. मुरगांव हायस्कुलाच्या भांगराळ्या वर्सुकी दिसा निमतान आयोजित कार्यावळीत उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी नव्या शिक्षण पद्दती अंतर्गत फुडल्या 25 वर्सांनी कशा प्रकारचे शिक्षण तयार जावचे हाची मोग दवरून कुशळटायेचेर आधारित शिक्षण पद्दती शाळांनी चालीक लावपाची गरज आसा असे सांगले. 25 वर्सांक कशा पद्दतीचे शिक्षण जाय ते लोकां समोर दवरता आसतना स्किल एड्युकेशन हे खूप महत्वाचे आसा आनी ते स्किल एड्युकेशन सांगता आसतना तांच्यांनी बेजीक म्हणजे जेका आमी प्रायमरी एड्युकेशन म्हणटा तेतूंतल्यान टिचींग कशा पद्दतीन करप हो कन्सेप्ट दवरलो. आनी म्हाका दिसता तुमच्यान तुमी ह्या हायस्कुलांतूय बी जे बेजीक नर्सरी म्हणजे जेका आमी KG 1 KG 2 म्हणटा थंयसरल्यान आमी न्यू एड्युकेशन पॉलिसी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक सुरवात केल्या. स्वयंपूर्ण युवा ह्या कार्यक्रमांतल्यान फायनान्शियल लिट्रसी आनी फायनान्शियल मॅनेजमेंट आज भुरग्यांक पयशांचे मॅनेजमेंट कशें करप हें कळप गरजेचें आसा. आनी स्ट्रेस मॅनेजमेंट आमी म्हणटा मातशें टेंशन येयलें काय भुरगीं आज सुसायड करपाकूय वयता तो स्ट्रेस मॅनेजमेंट करपाचें 40 वेगवेगळ्या जाग्याचेर हे यंग भुरग्यांक बिटवीन द 15 to 28 एज ग्रुपांत तांकां हें शिकोवपा खातीर आमी हो कार्यक्रम नव्यान सुरवात केला. वास्कोच्या गोंय शिपयार्ड लिमिटेड हांणी आपल्या CSR प्रकल्पा खाला अन्न पोषण परिवार अंतर्गत पौष्टीक खाणाचे वाटप जर गरजेवंता बायलांक आनी भुरग्यांक केले. सुमार 600 लोकांक कडधान्याचे वाटप केले. ही कार्यावळ गोवा लायव्हलीहूड फोरम ह्या संस्था वरवीं घडून हाडिल्ली. ह्या वेळार वास्कोचे आमदार कृष्णादाजी साळकार मुरगांव नगरपालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार शमी साळकार अमय चोपडेकार हांचे सयत हेर मानेस हजर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना वास्कोचे आमदार कृष्ण साळकार हांणी मिलेट्स ह्या कडधान्याचें म्हत्व गुरवार बायलांक तशेंच वाडट्या भुरग्यांच्या आहारांत खूब म्हत्वाचें आसा हाचेर भर दिलो.
या कार्यक्रम अंतर्गत आज जे वाटप होता म्हणजे खरोखरच एक बरी कॉन्सेप्ट म्हणजे आयचो जो आमचो ऑनरेबल प्राईम मिनिस्टर असा सो एक बरो कार्यक्रम ताणें निकितान तुमकां एक्सप्लेन केला रागी कित्याक खावप मिलेट्स कित्याक खावप आनी आमचो प्रायम मिनिस्टर जो आसा आज हे सगळें प्रमोट करता. आता घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया मुखा वेल्यो खबरो. अयोध्येंत 22 जानेवारी दिसा जावपी राम मंदीर प्राण प्रतिश्ठेची तयारी निमण्या पांवड्यार पावल्या. ह्या पुजेची विधी फाल्यां सुरू जातली. 18 जानेवारीक रामाची प्रतिमा गर्भगुडीन स्थापित करतले. पुजा विधीची कार्यावळ 21 जानेवारी मेरेन चलतली. राम प्रतिमेक वेगवेगळ्या प्रकारांत न्हावपाक घालतले. ह्या विशींची म्हायती महासचीव चंपत राय हांणी पत्रकार परिशदेंत दिली. गरिमा माई उपस्थिति जिनके सम्मुख सब काम होगा वो भारत के माननीय प्रधानमंत्री जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक जी, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री महोदय, श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के अध्यक्ष पूज्य महंत नृत्यगोपाल दास जी महाराज, उत्तर प्रदेश की राज्यपाल महोदया, सभी ट्रस्टीज, लगभग 150 से भी अधिक परंपराओं के संत धर्माचार्य, आदिवासी गिरिवासी समुद्र तटवासी द्वीपवासी जनजाति परंपराओं के संत महात्मा, भारत में जितने प्रकार की विधाएं हैं, मैं अगर ये कहूँ आप जिस विद्या को भी सोच सकते हैं उसके श्रेष्ठ जन आमंत्रित किए गए हैं. अयोध्यान समारोपा आदी पुराय शारांत सुरक्षा रक्षक दळ तैनात केल्यात अशें आयजी प्रवीण कुमार हांणी सांगले. ट्रेडिशनली हम लोग करते रहते हैं, हमारी डिफरेंट एएस टीम्स हैं जो काम करती हैं, उसी में ये हमारा जो डीएमडीएस है जहाँ पे ड्रोन्स के बेसिस पे जो माइन डिटेक्शन सिस्टम है उसका भी हम लोगों ने एग्जामिनेशन किया है, क्योंकि जो भी टेक्नोलॉजिकल इनपुट हमें सपोर्ट में सिक्योरिटी के मिलते हैं उसको हम लोग एड ऑन करते हैं जिससे कि व्यवस्था सुदृढ़ हो. चाहे वो ड्रोन के डिफरेंट टाइप के पैरामीटर्स हैं, डिफरेंट टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट हुए उसको भी इसमें शामिल कर रहे हैं, और साथ साथ सीसीटीवी के आर्टिफिशियल इंटेलिजेंस के माध्यम से भी जो हमको टास्क ड्रिवन अप्रोचेज हैं उसके द्वारा भी काम कर रहे हैं. और हम लोग यहाँ के जो हमारे फोर्स के लोग हैं, जो हमारी मानव श्रृंखला है, प्लस फोर्स मल्टीप्लायर जो यहाँ के लोग बाग है, और प्लस टेक्निक का जो मैक्सिमम अपडेशन है, सबको मिल करके कार्रवाई कर रहे हैं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी लोकांक स्थिर आनी सर्वसमावेशक सरकारा खातीर येता त्या लोकसभा वेंचणुकेंत मतदान करपाचो उलो मारलो. नवी दिल्लीन भाजपाच्या देशव्यापी वॉल रायटिंग मोहिमेक सुरवात करतना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी खबराकारांकडे उलोवप केले. वॉल राइटिंग का कार्यक्रम आज से प्रारंभ हो रहा है. एक बार फिर से मोदी सरकार इस स्लोगन के साथ देश भर के हर एक बूथ पर वॉल राइटिंग का कार्यक्रम प्रारंभ होगा, और हमारा प्रयास है कि भारतीय जनता पार्टी का एक एक कार्यकर्ता इस दीवार लेखन में अपने आप को आत्मसात करे, जोड़े और इस कार्यक्रम को सफल बनाए. इंडी गठबंधनात जागे वाटप विषयाचेर अजून मेरेन वाद चालू आसा. सगळ्या पक्षां मदीं अजून ह्या विषयाचेर एक मत जावंक पावलें ना. हाचेर टिप्पणी करतना भाजपाचे फुडारी रविशंकर प्रसाद हांणी ह्या गठबंधनाचेर लोक बेजार आसा, तशेंच येता त्या लोकसभा वेंचणुकेंत नरेंद्र मोदी सरकार 400 मतांनी परत एक फावट वेंचून येतलो असो विश्वास उक्तायला. इंडिया गठबंधन कभी चलने वाला था क्या? मालूम है क्या? वो कितना भी गठबंधन बना ले, जनता 24 में नरेंद्र मोदी जी को 400 के पार कराएगी. और रोज बरोज जिस तरह की उनकी राजनीति हो रही है,
जनता और गुस्सा करेगी, चिढ़कर देश को और मजबूत बनाएगी। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर हैं अपने दोन दिवसांच्या इराण भोंडेर। इराणचे विदेश मंत्री डॉक्टर हुसैन अमीर अब्दुल्ला बरोबर वेगवेगळ्या विषयाचेर खासा करून रेड सी हांगा उप्राशिल्ल्या संरक्षण मुद्द्याचेर चर्चा करतले। दोघे मंत्री छाबहार बंदरावेल्या स्थानिक संचार वाढोवपा विशीं चर्चा करतले। ही बसका रेड सी वाठारांत वेपारी जहाजांचे जाल्ल्या हावती हल्ल्या विशीं म्हत्वाची आसा, तशेंच चालू आशिल्ल्या इज्रायल हमास संघर्षाच्या फाटभुंयेर म्हत्वाची आसा। आज देशभरांत वेगवेगळ्या वाठारांत मकर संक्रांती मनयतात। ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी निसर्गाच्या ह्या सणा निमतान सगळ्या देशवासियांक सुख समृद्धी सौभाग्य आणि बरी भलायकी दिवची अशी प्रार्थना उत्तरायण सूर्यदेवा कडेन केल्या। तमिळनाडून पोंगल सण मनयतात। चार दीस चलपी ह्या सणा निमतान लोक फांतोडेर उठून सूर्यदेवाक पीक ओंपतात। दादल्यांच्या क्रिकेट सामन्यांत भारतान अफगाणिस्तानाक 6 विकेटींनी हरयले। 3 मॅचीच्या T20 साखळी माळेंत 173 धांवड्याच्या मोखेक जाप दितना भारतान 173 धांवड्यो 4 गडी वगडावन 15.4 षटकांनी काढले। ह्या जैता उपरांत भारत 3 मॅचीच्या साखळे माळेंत 2.0 आघाडेर आसात। तिसरो आनी निमणो खेळ फाल्यां 7 वरांचेर बंगळुरू हांगा एम चिन्नस्वामी खेळा मैदानाचेर जातलो। गोंयांत फाटल्या 24 वरांत 2 नव्या कोरोना दुयेंतीची नोंद जाल्या, जाल्यार 3 दुयेंती ह्या दुयेंसांतल्यान बरे जाल्यात। सध्या गोंयांत 19 सक्रीय कोवीड दुयेंती आसात। ह्या दुयेंसांतल्यान बरे जावपाचें प्रमाण 98.47% इतलें आसा। आतां पळोवया आयचें तापमान। पणजे वेधशाळेन कळीत केलां त्या प्रमाण आयचें चडांत चड तापमान 34° सेल्सियस जाल्यार उणें तापमान 22° सेल्सियस इतलें नोंद जालां। खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट पळोवया मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज PM जनमन आनी केंद्राच्या येवजणेच्या लाभार्थ्यांकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातल्यान सादलो संवाद। 10 वर्सां गरिबांच्या विकासा खातीर केली समर्पित, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयले। 76वो भारतीय लष्कर दीस मनयलो लखनौत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी लष्कराच्या शौर्याची केली तुस्त। चार वर्षाच्या आपल्या भुरग्याच्या हत्येच्या आरोपाखाला सूचना सेठ हिका भुरग्याच्या न्यायालयात आणि 5 दिवसांनी पोलीस कोठडी वाढली। अयोध्येत 22 जानेवारीक जावपी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी निमण्या पावंड्यार, फाल्यां सावन पुजेच्या विधीक जातली सुरुवात। भारतीय जनता पक्षान देश चालू केल्या वॉल रायटिंग मोहीम, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हांणी केली सुरुवात। पणजी दूरदर्शन केंद्राचे खबरो आता तुम्ही सामाजिक संकेतथळाचेरूय पळोवंक शकता। ते खातीर आमच्या फेसबुक पेज DD News पणजी, @DD News पणजी आणि यूट्यूब चॅनल DD News गोवाचेर पळोवंक शकता। तशेंच DD गोवा चॅनल क्रमांक आतां टाटा प्ले चॅनल क्रमांक 1995, DD फ्रिडे चॅनल क्रमांक 97 आणि DISH TV चॅनल क्रमांक 1228 पळोवंक शकता। इतल्यान खबरापत्र हांगा सोंपता। नमस्कार।